म्हणजे आता हे नवीन दोघं संध्या कदम आणि कोण सूर्यकांत मिसाळ त्यांनी मारलं असेल का साप्तेला? त्यांनी मारलं नसेल, चुकून खून झाला असेल. भोसले, तुम्ही काही दिवसांपूर्वी खूप कॉन्फिडेंटली मला म्हणाला होतं आर्यन बरा असणार, त्याला काही झालं नसणार, माझाही विश्वास बसला. आर्यन ब्लॉक आहे साहेब. म्हणजे काय, तू काय अडचण आहे? नाही नाही नाही, मी असं म्हण आता म्हणा, कोळी असतो ना, कोळ्याच्या आजूबाजूला कसे ब्लॉक्स असतात छोटे जाळ्यात, तसा तसा एक ब्लॉक आहे आर्यन. मी काय सांगतो ऐका, खूप ब्लॉक आहेत. आर्यन एक ब्लॉक आहे, समीर रणदिवे एक ब्लॉक आहे, पॅड लोकेशन एक ब्लॉक आहे, वसंत रणदिवे एक ब्लॉक आहे, खरा खोटा माहित नाही, ते उत्तनचं लोकेशन एक ब्लॉक आहे, साप्ते एक ब्लॉक आहे, तो हसबनीस एक ब्लॉक आहे. त्या कोळ्याच्या जाळ्याच्या मधल्या त्या कोळ्याचं काही कळलंय का, त्याच्याविषयी काही माहिती आहे? कसं कळणार, आता ते सगळे जाळे असे पोखरत पोखरत आत जाणार. चौकशी करा विक्रमची. नाही नाही, तुमच्या विश्वासातला माणूस आहे भोसले. आता माझा फक्त माझ्यावर विश्वास आहे, बाकी सगळं कठीण होत आहे. म्हणजे माझ्यावर पण विश्वास नाही? तुमच्यावर आहे विश्वास, म्हणूनच सांगतोय ना, चौकशी करा विक्रमची. ठीक आहे साहेब, आता तुम्ही म्हणताय म्हणून चौकशी करतो. तुमच्या स्टाईलनी करा. आता तुम्ही म्हणताय म्हणून माझ्या स्टाईलनी करतो. कळवा काय होतंय. ओके साहेब, ऐका ना ऐका ना, म्हणजे एक वाटतंय म्हणून सांगतो. काय ना, माणूस कधी कधी चुकीच्या वेळी चुकीच्या जागी असतो साहेब. म्हणजे अनुजा हवालदार मॅडम कशा त्या बंगल्या. कळवा काय होतंय ते. ओके, फॅन्टॅस्टिक. ओके, येतो. मला इथे कशाला बोलवलंय? कशाला म्हणजे? बंगल्यात ज्या माणसाचा चेहरा पाहिला त्याचा स्केच काढायचा. हो, पण त्यावेळी अंधार होता. अंधार होता पण तुम्हीच सांगितलं ना, तुमच्या मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन होता, चेहरा पाहिला ना, त्याच्यावरूनच आमचा खरा स्केच बनवेल. तुम्ही फक्त वर्णन करायचं. अरे काय खरात, या. हे बघा, कोऑपरेट करा. तुम्ही खरं बोलताय ना? हो. मग असलं टेन्शन, बिंदास. आमचा खरात तुम्हाला काही प्रश्न विचारेल, तुम्ही सांगाल तसं स्केच काढेल. जमदाडे. परत पळून गेली ती. सर, तुम्ही मला नेहमी विचारताना जमदाड तू वशिल्यावर लागलीस का, मला खरंच वाटायला लागलंय सर तसं. त्या वंदनाला पकडता नाही येते मला, नाही जमत. ठीक आहे ठीक आहे. नाही सर, तुम्ही मला, बेसिक गोष्ट आहे ना सर, मी रात्रीपासून तिथे थांबायला हवं होतं, मला एवढं कळत नाहीये. माझ्याच्यानी कुठलीच केस सॉल्व्ह होत नाही, वंदनाची तर नाहीच नाही, मला जमत नाहीये सर. मी रिझाईन करते. रिझाईन करतेस? ठीक आहे. आता काय तुझा निर्णय झालाच आहे म्हटल्यावर मी काय बोलण्याचा अर्थ नाही, फक्त एक शेवटचं जरा बोलतो. डोकं खातो तू. तू सांग रे मला, गुन्हेगाराचं काम काय असतं? भागना. पोलिसांचं काम काय असतं? पकडना. एवढं सिम्पल आहे. वंदनाचं काम होतं पळणं, ती पळाली. तुझं काम आहे तिला पकडणं. अगं, चुका कुणाकडून होत नाही, माझ्याकडून चुका होतात. 10 पैकी 5 गुन्हेगारांना मी पकडतो, त्यातले 3 गुन्हेगार माझ्या हातावर तुरी देऊन पळून जातात, 2 गुन्हेगारांचे केसेस सुरू होण्याआधी संपतात. आता काय करणार? माझ्या की सर्व्हिस तुझ्या समोर आहे ना ग. हा, माणसं आहोत आपण, काय जादूगर किंवा देव नाही. एक गोष्ट लक्षात घे, गुन्हेगार जो असतो ना त्याला आपली इतकी कामं नसतात. पोलीस म्हणून आपल्याला कायद्याच्या अखत्यारीत राहून त्याचा माग काढत त्याच्यापर्यंत पोहोचायचं असतं. आपण पोहोचतो, आता त्याला पकडायचं, तेवढ्यात तो तुरी देऊन पळतो. आता ह्याला आपण का, आपल्याला परत शून्यापासून सुरुवात ना.
खचून नाही यायचं. गेला ना, निसटला ना, परत एकदा यायचं. परत एकदा तोच माग काढायचा आणि परत एकदा त्याला पकडायचं. कारण गुन्हेगाराचं काम आहे पळणं, आपलं काम आहे त्याला पकडणं. तुला जाऊ, मला तुझा लय राग येतो. खूपदा असं वाटतं ना तुझ्या नाकावर पंज पिंज मारावं का? कारण या असले फालतू विचार तू करतेस ना. मला जमत नाही, बिमत नाही तुझ्या या विचारांसाठी. पण तुझ्याकडे एक लय खतरनाक क्वालिटी आहे जी माझ्याकडे पण नाही बरं का. तुझ्यातला चिवटपणा, तुझी चिकाटी आणि पदोपदी ह्या गोष्टीचा अनुभव मी घेतो. ज्या पद्धतीनं तू मला त्रास देत असतेस ना जमदाडे, बाप रे काय ती चिकाटी, काय तो चिवटपणा. बास आता याच चिकाटीनं त्या वंदनाच्या मागं लागायचं. परत एकदा शून्यातून मी सांगतो ना, तूच त्या वंदनाला पकडणार. तू जाणार, तिला धरून आणणार माझ्या समोर पेपरामध्ये फ्रंट पेजला जमदाडेचा फोटो. हे आपल्याला अभिमान आहे ना. अरे हा जो त्रास होतो ना यासाठी जरा मेडिटेशन करायला लाग. कसं मी कसं मेडिटेशन करतो? चहा खारीचं? नाही नाही हसू नको, मेडिटेशन आहे ते. गरम चहा खारी त्यात बुडवायची खाय. आत्ता पण अशी चव आली माहिती आहे. या सगळ्या त्रासापासून आपण काही वेळासाठी असे शांत होतो, मेडिटेशन. चल आपण चहा घेऊ, चल. तो ग फुगलेल्या खारीवाने तोंड करू नको, चल. टेन्शन नाही घ्यायचं आयुष्यात, कळलं का? आयुष्य सुंदर आहे, आपण त्याला आणखी तर हे हा तो बाय. अजिबात चिडायचं नाही जमदाडे. अरे वा, भारी स्केच काढलंस रे, तुझं फ्युचर ब्राईट आहे. थँक्यू सो मच सर. कसं अमनीस, हे स्केच बरोबर आहे? हो साहेब, हाच तो. तुला तर गोळी लागली होती ना, बघणार का? बोक पडलंय, बॉस चिडले तुझ्यावर. मी काय केलंय? काय केलं म्हणजे? पकडली गेलीस ना मूर्खा, आली ना बरोबर सुटून. एवढ्या दिवसांनी आतापर्यंत सगळं सांगितलं असेल पोलिसांना. ए डॅनी, फार बोलतोस हा, इथेच आडवा करीन तुला. वंदन आहे मी, जीव गेला तरी पोलिसांना काही सांगत नसते. आत्ताच एक मुर्दा पाडून आली तुमच्यासाठी. ऐक, वातावरण खराब आहे, सगळे गायब आहे, आत्तापुरती तू पण गायब हो. तुझ्याला एक काम आलं की सांगतो तुला. आणि तोपर्यंत चुपचाप वाट बघ आणि अजून कुणाशी पंगा घेऊ नको. भोसले काय म्हणताय बोला. काय नाही, मी म्हटलं बरेच दिवस आपली काय भेट नाही, काय नाही म्हटलं भेटूया. हो त्यामुळे तुम्ही अर्थात नेहमीसारखे अचानक प्रकट झालात. मॅडम पोलीस कुठे प्रकट होऊ शकतात का नाही? मग कुठवर आली तुमची गाडी? म्हणजे ते एका मित्र, मग रिलेटिव्ह आणि मग काय. मॅडम आता तुम्ही पण खेचायला लागलात. नाही नाही आता मोहिनी मध्ये खूप घडामोडी झाल्या. आय एम नॉट सरप्राईज. हा मी आता जरा वेगळ्या करण्यासाठी भेटतोय. आमचा साखरपुडा आहे, अभे ठरणार आहे, पण तुम्ही यायचा साखरपुड्याला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू सो मच. एक मिनिट. काय हो, थांबा. काय आवडलं नाही का तुम्हाला? अहो थांबा एक मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन. मॅडम मी आज तुम्हाला खरं तर थँक्यू म्हणायला आलोय. मला कशाला? काय तू जो काही ट्रॉमा होता माझ्या आयुष्यातला, त्यातून तुम्ही मला बाहेर काढलेत मॅडम, त्यामुळे आज माझ्या आयुष्यात कसं सगळं छान होत आहे. ते काम आहे माझं भोसले, पण आता तुम्हाला माझ्या सेशन्सची गरज लागणार नाही. तुमचे सेशन्स घ्यायला आता ती नवीन आली असेल ना. हे खरं आहे. नाही पण जोक्स अपार्ट, तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात ना, सब अच्छा होगा. नाही नाही पण सेशन बिशन थांबवायचं नाही मॅडम. आपण मला कधी वाटलं की मी असा झुपकन प्रकट होणार सेशन साठी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, कधीही. एक मिनिट. हॅलो,
हाँ हो हो मी निघतेच आहे. या आय विल बी ऑन टाइम, नो वरी. ओके हाँ तर कधी या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी इथेच असते. पण आता जरा निघते हा. आत्ता सेशन कष्ट येते हा. आणि कंग्रॅच्युलेशन अगेन. थँक्यू मॅडम, सी यू, बाय. अरे नाही कसला आवाज. अरे आत्ता आला. अरे 13 दिवस एकाचा आत्मा फटकत असतो आणि आलं तर 4 दिवस झालेत जाऊन. मला जाम भीती वाटते. चल साहेब भाई. काय बा सगळं ठीक ना? हा पण अजून किती दिवस असणार आहोत आपण इकडे? का घरी जायचं आहे? तसं नाही, तो दिसतो आम्हाला. कोण? साप्त्याचं भूत दिसते आला. अरे पोलीस ना तुम्ही, भूताला घाबरताय? साप्त्याचं भूत दिसतंय, ड्युटी करा गुपचूप. हवलदार चला. तू काय असतो रे? तुला माहिती आहे ना आपणच असतो ना ते दिवसभर. साहेब काही येतच असतात इथे ड्युटीवरती. पण मला लहानपणापासून भीती वाटते रे अंधाराची. मी नेहमी बदली करून घेणार. आवाज आला तुला? आवाज आला? मी सांगत होतो तुला आतमध्ये कोणतरी हाय. अरे नाही रे, आतमध्ये काहीतरी पडलं असेल. अरे नाही, हीच वेळ असते भूतांची बाहेर पडायची. चल आपण जाऊ. तू चल. कोण होता तो? कुठे दिसला? तिकडे
आतून बाहेर जात होता की बाहेरून आत येत होता? आतून बाहेरच होता. म्हणजे तो तुम्हाला आत जाताना दिसला नाही? नाही ना. ड्युट्या करता काय झोपा काढता? एखादा माणूस तुमच्या नाकाखालून बंगल्याच्या आतमध्ये जातो तेव्हा तुम्हाला तो दिसत नाही, पण तोच माणूस तुम्हाला बाहेर जाताना दिसतो. माणूस नाही, भूत. भूताचं नाव काढलं तर गाडी निघत. चला चल ना बाबा, चला ना करतो, चल आम्ही आहोत ना. सुंदरकर यांना भूत कसं असं नाही दाखवतो आता ते. चल रे सगळीकडे चेक करा. तुमच्या भूताने रनिंग शूज घातलेले वाटत. हे बघा इथे इथं बाटली फुटली आहे, बाकी घर सगळं तसंच आहे आणि हा कप्पा रिकाम आहे. त्या कप्प्यात कोणी काय ठेवलं? I missed you too. किती दिवस हे असं लपून छपून भेटायचं यार. हे सगळं निस्तरत नाही तोपर्यंत. स्वीटहार्ट, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण लोकांना आपण हे नाही पटवू शकत की आपलं प्रेम किती जेन्युइन आहे. अहो देतो तुमचे पैसे मी, कुठं नाही म्हणलोय का? नाही नाही जमतील तसे देतो. हो ए सांभाळून बोलायचा माझ्याशी, पोलीस आहे मी, लक्षात ठेव. अरे देतो ना बाबा. कोणाला तासतोय? कोणाला तासतोय? नाही ते पैसे जरा उसने घेतले होते. कशाला? तू पैसे उसने घेतले? मग विश्वासच बस. टेबल खाणं घेणं बंद केलं आता मी. कशाला उसने घेतले होते? इकडे ना सर, पोरीचा ऍक्सिडेंट झाला ना, लागले जरा जास्त ट्रीटमेंटला खर्च होतोय.
खूप खूप लागलं की हा ते खेळण्या खेळण्यात काय झालं भिंतीवरनं उडी मारली डोक्याला लागलं ते जास्त खर्च होतोय किती पैसे पाहिजे नाही असू द्या सर नको मी लागले तर मागून घेतो ना आत्ता नको आहो सर नको असू द्या फोन काढतोय फोन आलाय मला तू कामाला चल पैसे लागलेत सांग मला हा सर सांगतो अरे चा कोळपे स्वतः फोन केलात मला प्रोटोकॉल मोडून फोन केलाय भोसले ऐकून दाखवण्याची गरज नाहीये एक महत्वाची गोष्ट कळली आहे ती तुमच्या केसशी संबंधित असू शकते म्हणून म्हटलं कॉल करावा कुठली गोष्ट